ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोड शेडिंग आहे. हे सरकार सत्तेवर याच्या अगोदर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा आणि काँग्रेसपासून हे सगळे गुलाम म्हणत होते की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर आम्ही राज्यातल्या जनतेला मोफत वीज देऊ. आता मोफत तर राहून द्या, पण नियमित द्यायचं तर या सरकारनं काम करायला पाहिजे होतं. आणि त्याच्या पुढं जाऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात की आम्ही मोफत वीज दिली असती, परंतु आम्ही अपघातानं सत्तेवरती आलेलो आहेत, तुम्ही आम्हाला सत्तेवर येण्या एवढं बहुमत दिलेलं नाही, आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला मोफत आणि नियमित वीज द्यायला बांधील नाही आहे, अशा पद्धतीची बेताल वक्तव्य या राज्यामध्ये ह्या आघाडीचं सरकार करत आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये तर रोष आहेत, आणि निश्चितपणानं आम्ही रस्त्यावरची लढाई तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये निश्चितपणानं उभा करू, आणि विजयाचा काय शॉक असतो, झटका असतो, तो या सरकारला निश्चितपणानं आगामी काळामध्ये दाखवणार.